मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की कोणता शब्द कोणत्या स्वरचिन्हाचा आहे। आणि आता बघा, आता हे झाड दिसतंय तुम्हाला आणि काही स्वरचिन्ह आहेत आणि या झाडावरती काही अक्षर पण लिहिलेले आहेत। तर आपण काय करणार आहोत, या अक्षरांच्या आणि या स्वरचिन्हांच्या मदतीने आपण नवीन शब्द बनवणार आहोत। तर मी पहिल्यांदा बनवून दाखवते दोन शब्द, लक्षपूर्वक बघायचा बाळांनो। बघा मी घेणार आहे प, बघा इथे मी लिहिते प, काय लिहिलं मी प। आता मी काय घेणार आहे, एक मात्रा घेणार आहे पे, काय झाला पे। आणि त्याच्यानंतर मी घेणार आहे न, काय घेणार आहे न। मग माझा शब्द झाला पेन, काय शब्द झाला माझा पेन। व्हेरी गुड। आता दुसरा शब्द पाहूया, बघा थोडासा मोठा घ्यायचा हा। ओके, आपण घेऊया ताटली शब्द, काय घ्यायचा ताटली। बघा मी त घेणार आणि ता करण्यासाठी मी घेणार काना ता। आता ट कुठे दिसतोय, सापडला ट। त्याच्यानंतर ल घेतला ल, आणि ल ला घेतली दुसरी वेलांटी। बघा कोणता शब्द बनला आपला ताटली। व्हेरी गुड, खूप सुंदर। आता मला कोण बनवून दाखवते बरं शब्द, छान। चल दिशाताई, कोणता शब्द बनवणार आहेस? शेपू, शेपू बर, शेपू बनवून दाखव। काय करणार, हा श घ्यायचा, कुठे श बघ बरं, हा श सापडला। आता आता एक काना आहे, काना आहे का तो, काय बाळा मात्रा, हा मात्रा शे शे। आता प कुठे शोधा, सापडला प। आता कोला कोला दुसरा उकार द्यायचा, बरोबर शेपू। वा छान, खूप सुंदर शब्द बनवला दिशानी, टाळ्या वाजवा। शौर्य, शौर्य तू कोणता बनवतोय? बैल, बैल बर बर। आधी ब घेणार, अरे वा ब घेणार आहे शौर्य। दोन मात्र घेणार ब, मग काय झालं बैल, बैल हा छान। मग कोणता शब्द बनला आपला बैल। वा 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 छान, चला वैभवी मॅडम। आता वैभवी ताई कोणता शब्द बनवते, इथं बनव निळा, निळा बर बनव। आधी न घ्यायचा, मग पहिली वेलांटी घ्यायची, अरे वा, मग झालं नी, नी झालं हो। मग ळ घ्यायचा, ळ शोधा कुठे, हा सापडला। आणि मग काना घ्यायचा हो, ळला काना ळा, निळा कोणता बनला निळा। चला गौरी ताई तुम्ही कोणता बनवताय, खार 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 ताई। चल घे, आधी ख घ्यायचा, मग काना घ्यायचा, आणि मग र घ्यायचा, असं खार। कुठं असते करताय, झाडावर। छान, गौरीसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी। आता काय करायचं बालमित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळे अक्षर घेऊन, वेगवेगळे स्वरचिन्ह घेऊन तुमच्या आवडीचे शब्द बनवायला शिकायचं।